प्रभाग 19 मध्ये नीरमनगर भागामध्ये पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घरात शिरल्यानं घरांचं नुकसान झालंय. या भागातील नगरसेवकांना सांगून देखील नगरसेवक त्या ठिकाणी फिरकले सुद्धा नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. गेल्या 4 दिवसांपासून पावसानं मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची सुरुवात केली. येत्या शनिवारपर्यंत अजून मोठ्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नका, काही होणार ते सांगता येणार नाही असंही सांगितलं आहे. महापालिकेची यंत्रणा मोठी तैनात आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांनी खबरदारी घ्यावी आणि त्या भागातील नगरसेवकांनी स्वतः लक्ष घालून पावसाचं पाणी जाण्यासाठी रस्ता करावा. नागरिकांनी पावसामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. नीलमनगर भागातील विजयलक्ष्मी चौक व श्रीराम चौक, ताई चौक, लोकमान्य टिळक चौक असं अनेक घरात पावसाचं मुळं पाणी शिरलं आहे. लोक कोणीही घरात राह नाही सध्याला परिस्थितीवर. कोण बी इथला नगरसेवक कोणाला सहकार्य नाही. परत इथलं पहिलं गोष्ट इथं एक पूल आहे, तर पूलचं मुळं सर्वांचं घरोघरी पाणी शिरतं आहे. ते पुलाचं बस किती वेळा तर अनेक वेळा मोजमापणी घेतले, कारण ते पुलाचं कोण बी त्याचं काम कोण बी लक्ष देणार त्याच्यावर. ते पूल केलं तर सर्वांचं घरी पाणी शिरत नाही. तर पूलचं लई इथलं पूर्ण नीलमनगर बाग क्रमांक 5 मध्ये पूलचं लई लोकांना त्रास आहे. ते पूल झालं तर लई लोकांचा त्रास कमी होत आहे. सर्व नगरसेवकांना माझा कळकळी विनंती आहे की पुलाचं लवकरात लवकर काम व्हावं. माझा कळकळात विनंती आहे, एवढं मी सांगतो आहे.